तिसरी मधला प्ले डू लर्न म्हणजे खेळू करू शिकू या मधला पहिला पाठ म्हणजे काय हेल्थ म्हणजे आरोग्य. या पाठामध्ये काय काय आहे तर या पाठामध्ये आपण दैनंदिन जीवनात कसं राहिलं पाहिजे, आपलं रुटीन कसं असलं पाहिजे याबद्दल शिकणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय शिकणार आहोत यामध्ये, तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या गुड हॅबिट्स कशा असल्या पाहिजे, आपल्या बॅड हॅबिट्स कशा आपण बाहेर काढल्या पाहिजे ह्याचं देखील यामध्ये शिकणार आहे. या व्यतिरिक्त आपण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कोणती शिकणार आहे माहिती आहे तुम्हाला? तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आपण यामध्ये शिकणार आहे की आपला डाएट कसा असला पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे, काय खाल्ल्यामुळे आपण आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. त्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आपण खाल्ल्या नाही पाहिजे ज्यामुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं हे देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. शिवाय या पाठामध्ये आपण जर यदा कदाचित आपण जर पडलो किंवा आपल्या मित्राला जर लागलं तर ती किट कशी, त्या किटला काय म्हणतात, ती किट कुठे यूज केली जाते, ती कशी यूज केली जाते हे देखील या पाठामध्ये शिकणार आहे. तसेच तुमचे डेली रुटीन कसे असले पाहिजे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे याचे देखील आपण या पाठामध्ये सविस्तर माहिती देणार आहे. तुमची झोप कशी असली पाहिजे, तुम्ही रोज किती वाजता झोपलं पाहिजे, तुम्ही कसं स्वच्छ राहिलं पाहिजे, क्लिनलीनेस कुठे ठेवायचा, शाळेत कसा ठेवायचा, घरी कसा ठेवायचा ह्याबद्दल देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तसेच या पाठामध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या स्किल परिपूर्ण होणार आहे तर बघा, तुम्ही स्वतः तुमचं डेली रुटीन बनवाल. हा पाठ शिकल्यानंतर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे हे तुम्ही स्वतः लिहिणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या पाठामध्ये स्वतःची एक किट बनवणार आहे. त्या किटला काय म्हणते ते मी नाही सांगणार आता, त्या किटला आपण पाठामध्ये शिकूया की त्याला कोणती किट म्हणतात. त्याच्यानंतर आपण यामध्ये कोणते कोणते व्हॅल्यूज आपल्याला करणार आहे तर व्हॅल्यूज बघा, म्हणजे लोकांना मदत कशी करायची, लोकांबद्दल एम्पथी कशी ठेवायची हे आपण या पाठामध्ये शिकणार आहे, किंवा हे गुण तुमच्यामध्ये पाठ शिकल्यानंतर येणार आहे. तसेच हा पाठ शिकल्यानंतर तुम्ही एक रिस्पॉन्सिबल सिटीजन बनणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गोष्टी व्यवस्थितपणे करणार आहे. तर आता या पाठामध्ये आपण बघणार आहे की कोणते विकास क्षेत्रे परिपूर्ण होणार आहे. तर या पाठामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट तुमची खूप जास्त होणार आहे. आता पाठाच्या नावानुसार बघा, हेल्थ म्हणजे काय, फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे तुमची फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप चांगल्या प्रकारे या पाठामधून होणार आहे. तसेच मी काही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज यामध्ये दिल्या आहेत. म्हणजे काय, तर तुमचा बौद्धिक विकास पण झाला पाहिजे, म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट सोबत सोबत तुमच्या बौद्धिक विकासातही यामध्ये चालना दिली आहे. तर बघा, या पाठामध्ये नवनवीन गोष्टी आपण करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त हा पाठ मी कसा शिकवणार आहे, तर हा पाठ आपण शिकणार आहे इक्लिक्टिक अप्रोच, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या पद्धती एकत्र करून आपण हा पाठ शिकणार आहोत. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया आणि नवनवीन गोष्टी या पाठामधून आपण स्वतःमध्ये अंगीकारूया. धन्यवाद.